नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आपल्या शरीरात असे सगळेच अवयव काम करत असतात, पण हृदयानंतर न थांबता काम करणारा अवयव आहे तो म्हणजे किडनी। आपली किडनी ही 24 तास काम करत असते। आपल्या शरीरात पाणी किती असावे याचं संपूर्ण नियोजन ही किडनी करत असते। त्याचप्रमाणे आपण खात असणाऱ्या सर्वच पदार्थामध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात, ते रक्तात जातात आणि ते रक्तात न जाऊ देण्याचं काम ही किडनी करत असते। मित्रांनो, बऱ्याच जणांनी अलीकडे किडनीच्या तक्रारी आहेत किंवा किडनीची इतरही समस्या आहेत, कारण अलीकडे आपण जे पदार्थ खातो किंवा जेवतो यातून नकळतपणे केमिकल्स आपल्या शरीरात प्रवेश करतात। मित्रांनो, जे आपल्या शरीरासाठी आरोग्यास हानिकारक आहेत। पिकांच्या वर कीड पडू नये किंवा कीड पडली असतात औषधाची फवारणी केली जाते, ज्यामध्ये केमिकल्स बऱ्याच प्रमाणात वापरले केलेला जातो, त्यामुळे आपल्या किडनीचे कार्य बिघडते। मित्रांनो, किडनीच्या समस्यातून मुक्त होण्यासाठी किंवा किडनीच्या समस्या होऊ नयेत यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत, तो म्हणजे डॉ स्वागत तोडकर यांनी सांगितलेला आहे। तर मित्रांनो, हा उपाय आपण 7 दिवस केला तर आपली किडनी 7 दिवसात साफ आणि स्वच्छ होईल। हा उपाय पारंपरिक आहे, यापूर्वी खूप लोकांनी करून पाहिलेला पण आहे आणि या उपायाचा त्यांना लाभही झालेला आहे। मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये पाण्याची योग्य पातळी ठेवण्याचं काम किडनी करत असते। जर आपली किडनी निरोगी असेल तर आपले शरीर देखील निरोगी राहते। तुम्हाला माहीत असेल की हृदयानंतर आपल्या शरीरातील न थांबता कार्य करणारे दुसरे कोणते अवयव असेल तर ते म्हणजे किडनी। मित्रांनो, किडनी ही आपली 24 तास काम करत असते। मित्रांनो, आपल्या शरीरात पाणी किती असावे याचे सर्व नियंत्रण करत असते। त्याचप्रमाणे आपण खात असलेल्या सर्व पदार्थामध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात, जे की रक्तात जातात। ते रक्तात न जाऊ देण्याचं काम ती करत असते, पण कधीकधी यातील कॅल्शियमचे प्रमाण पण वाढले तर मूत खडा होतो। त्याचप्रमाणे किडनीचे अनेक रोग होतात। ह्या किडनी रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त आहे। यासाठीच आपल्याला ही किडनी व्यवस्थित काम करावी, तिला कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न व्हावी व ती निरोगी राहावी यासाठीच आज आपण उपाय जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आज हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कांदा। मित्रांनो, कांदा हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होणारा पदार्थ आहे आणि मित्रांनो, त्यांनीच अनेक समस्या दूर करण्यासाठी कांदा हा अत्यंत गुणकारी आहे। म्हणूनच आपल्याला आजच हा उपाय करण्यासाठी एक कांदा घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, कांदा घेतल्यानंतर आपल्याला तो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजेच त्या कांद्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो, त्याला गॅसवर एक भांडे असेल त्यात गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला ओतायचं आहे। तो एक ग्लास पाण्यामध्ये आपण जो बारीक कापलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आणि हा कांदा टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी 5 ते 10 मिनिटे उकळून घ्यायचं आहे आणि मित्रांनो, हे पाणी व्यवस्थितरित्या उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यानंतर याचे सेवन आपल्याला दररोज सकाळी काही न खाता पिता करायचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, हे पाणी पिल्यानंतरही आपल्याला किमान 1/2 तास तरी कोणताही पदार्थ खायचा नाही। तर मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीनं हा एक उपाय जर आपण आपल्या घरामध्ये 15 दिवसातून एकदा केला तर यामुळे आपली किडनी स्वच्छ होईल आणि त्याचबरोबर आपल्याला किडनी संबंधित कोणतेही आजार होणार नाहीत। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा आणि हो मित्रांनो, वरील माहिती ही आपण वेगवेगळ्या स्त्रोतच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी डॉक्टरचा किंवा वैद्याचा सल्ला तुम्ही घ्या। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।